व्हाया सोलापूर 2019 या लघुद्योग मशिनरी महोत्सवाचं उद्घाटन जय भवानी प्रशालेच्या मैदानावर मोठ्या थाटात करण्यात आलं. समस्त वीरशैव लिंगायत समाज सोलापूर आणि विश्वेश्वर इंटरनॅशनल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने व्हाया सोलापूर एक्सपो 2019 हा लघुद्योग मशिनरी महोत्सव भवानीपेठेतील जय भवानी प्रशालेच्या मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. याचं उद्घाटन डॉक्टर धर्मरत्न मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी आणि डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी गौडगाव यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी महोत्सवाचे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार सिद्धाराम म्हेत्रे, आमदार प्रणिती शिंदे, इंटरनॅशनल असोसिएशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे, कार्याध्यक्ष सुनील रुकारी, जनरल सेक्रेटरी पी आय गुड्डीमठ, महाराष्ट्र समन्वयक गुरुनाथ बडुरे, राजाभाऊ मुंडे, कार्याध्यक्ष सुदीप चाकोते, चंद्रकांत हिंगमिरे, पालिका सभागृह नेते संजय कोळी, ॲडव्होकेट एम के पाटील, प्रदीप यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. व्हाया एक्सपो सोलापूर 2019 माध्यमातून समाजाच्या सामाजिक आर्थिक प्रगतीसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली. आजच्या या व्हाया सोलापूर एक्सपोच्या काकांशी मी अनेक वेळा, मला वाटतं 2 वेळा मी या एक्सपो त्यांचं बघून आलो, पुण्याला आणि सांगली काय कोल्हापूरला बघून आलो. माझ्या मनात होतं की आपणही सोलापूरकरांच्या आपल्या या समाजांच्या, मी जर का आता उद्योजक का नसेल पण माझ्या समाजाचे अनेक तरुण तरुणी जे शिकून सुशिक्षित आहेत त्यांना नोकरी व लघु उद्योगाचं एखादं प्रदक्षिण भरविलं तर त्यांच्यातही आपणही उद्योजक व्हायचं हे कल्पना त्यांच्यातही निर्माण होऊ शकतो, त्यांनीही त्याचं अवलोकन करू शकतात. आणि हे होत असताना आपल्या या समाजाच्या तरुणांना नोकऱ्याच्या तरुण नोकरीसाठी वणवण भटकत असतात, त्यांना कुठेतरी नोकरी मिळवून देण्यासाठी अनेक कंपन्या काकांच्या माध्यमातून आपण इथं आणलेले आहेत. व्हाया एक्सपोच्या माध्यमातून युवकांना नवउद्योग निर्मितीसाठी उपयोग होणार आहे, याचा लाभ सर्वांनी घ्यावा असं आवाहन आमदार सिद्धाराम म्हेत्रे आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी केलं. कितीतरी वेळा सांगतो पण आपलं जे पारंपरिक आहे ते आपण सोडायला तयार नाही. किती दिवस तुम्ही किती लोकांना तिथं सामावून घेणार आहे, तुमचं जे जुनं उद्योग आहे, व्यापार आहे, त्याच्यामधनं बाहेर यायला पाहिजे, दुसऱ्याकडे बघायला पाहिजे, दुसऱ्या समाजातल्या लोकांनी काय काय केलंय, ते कसं पुढे गेले, मग आपल्याकडे सगळं टॅलेंट असताना मुलाकडे आपण का घेऊ शकत नाही, हे आपण विचार करून जर निर्णय घेतला तर हे आजचं हे जे उद्योगाचं शिबिर घेतलेलं आहे ते निश्चितपणे त्याचं काहीतरी सार्थकही लागलं असं आपल्या समाजाला वाटणार आहे. आपली मानसिकता बदलायला पाहिजे. आपण स्वप्नही बघतो, लहान लहान बघतो, फार लहान स्वप्न बघतो आपण, मोठं स्वप्न बघायचं का बघायचं नाही, बाबासाहेब कल्याणी, मी पण बाबासाहेब कल्याणी होईल म्हणायचे का फरक पडणार आहे. आदरणीय देशमुख साहेबांनी अतिशय चांगली, मला असं वाटतं की दूरदृष्टी, आपण तुम्ही तुमच्या घोषणा फक्त कागदोपत्री न ठेवता आज तुम्ही एकमेव देशातले असे मंत्री असाल ज्यांनी कागदोपत्री घोषणा न ठेवता ऍक्च्युली तुम्ही अंमलात आणल्यात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो. खरं तर गेले 4-5 वर्ष जॉब फेअर आयोजित करण्याची संकल्पना होती पण जिथे जिथे आम्ही कंपनीमध्ये जायचो ते म्हणाले उलट आम्ही जॉब्स कमी करतोय, जॉब्स येतच नाही, आम्ही एक्सपॅन्ड करू शकत नाही, युवकांना जॉब्स देऊ शकत नाहीये कारण का सगळीकडे थोडस डाऊन चाललंय मार्केट. आणि ह्या सगळ्या वातावरणात आपण मालक कोयतेजींसोबत हे जे जॉब फेअर घेतलं आणि हे शक्य झालं ही खूप मोठी गोष्ट आहे. समाजासाठी, समाजातलेच उद्योजक आणि समाजासाठी युवकांना काहीतरी रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं ही किती मोठी गोष्ट आहे आणि ह्यासाठी दूरदृष्टी लागते जी आपल्यामध्ये आहे. या महोत्सवात कृषी, शैक्षणिक, बँकिंग, औद्योगिक, कन्स्ट्रक्शन, IT यासह विविध क्षेत्रातील माहिती देण्यात येत आहे. यावेळी युवक युवती मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या.